राज्याला केंद्राकडे हात पसरण्याची वेळ आली आहे असं विरोधक म्हणतात, पण केंद्राने राज्याचं देणं वेळेवर दिलं तर आम्हाला मागण्याची वेळच येणार नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अक्कलकोटमध्ये स्पष्ट केलं. अक्कलकोट इथं आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात श्रींचं दर्शन घेतलं. त्यानंतर पुढील दौऱ्यावर जाण्याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी काही पूरग्रस्तांच्या घरात जाऊन पाहणी केली. रामपूर गावात त्यांनी ग्रामस्थांची विचारपूस केली. नागरिकांना तातडीनं मदत करावी असे आदेश त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले. उद्धव ठाकरे म्हणाले की आताही अतिवृष्टीचा इशारा दिला गेलाय, सुदैवानं आज उघडीप आहे, सर्व जनतेला दिलासा देतो आहोत. प्राणहानी होता कामा नये ही आमची भावना आहे. पाऊस पुन्हा येऊ नये अशी माझी प्रार्थना आहे. मात्र जी परिस्थिती उद्भवली आहे ती सावरण्यासाठी सरकार कुठंही मागं राहणार नाही. पंचनामे सुरू आहेत, माहिती घेत आहोत, मदतीला सुरुवातही केली आहे. आम्ही फक्त माहिती घेत बसणार नाही, आम्ही कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले तसं आम्ही पंतप्रधानांना विनंती करणार आहोत असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. झालेली नाही, नक्कीच नाहीये, तिला आता सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे कोणालाही आम्ही वाऱ्यावरती सोडणार नाही आणि गरज पडली तर जसं काल शरद पवार साहेब म्हणाले त्याप्रमाणे माननीय पंतप्रधान सुद्धा आम्ही विनंती करणार आहोत. एकच आहे की आता तुम्ही बघितलं की काही ठिकाणी पुराचा लोंढा, पाण्याचा लोंढा आल्यानंतर अनपेक्षित तो लोंढा आला आणि त्याच्यामध्ये मग मनुष्याचे प्राण झालेले, प्राण्यांची झालेली आहे. विरोधक म्हणतात म्हणावी तशी यंत्रणा राबवली जात नाही आहे, केंद्राकडेच हात पसरण्याची वेळ येते आहे. याबाबत मुख्यमंत्री म्हणाले की केंद्रानं राज्याचं देणं वेळेवर दिलं असतं तर केंद्राकडे हात पसरण्याची वेळ आलीच नसती. केंद्र आणि राज्य असा दुजाभाव विरोधी पक्षांनी करू नये, कारण एकेकाळी तेही सत्तेवर होते. राज्य सरकार जे जे शक्य आहे ते करणारच आहे. आपत्तीग्रस्तांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. की आता तुम्ही बघितलं की काही ठिकाणी पुराचा लोंढा, पाण्याचा लोंढा आल्यानंतर अनपेक्षित तो लोंढा आला आणि त्याच्यामध्ये मग मनुष्याची प्राण झालेले, प्राण्यांची झालेली आहे. तर आता ही पूररेषा 70 सालानंतर एवढं पाणी सगळं चढलं होतं तर तो धोका लक्षात घेतल्यानंतर पुनर्वसन जे काही करायचं असेल तर ती पूररेषा लक्षात घेऊन पुन्हा असं जर का पाणी पाऊस पडला तर जीवितहानी होता कामा नये. आता सुद्धा जर का मी पुन्हा सांगतो की आता ऊन पडलेलं आहे, अतिवृष्टीचा इशारा हा साधारणतः 22-24 तारखेपर्यंत दिला गेलेला होता, अजूनही तो आहे. आणि म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की सुरक्षित स्थळी राहा, आता सुद्धा गाफील राहू नका. पाऊस येऊ नये, येणार नाही, पण पहिला जीव वाचल्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. एक तेच सांगतो आहे की नेमकी मदत किती करावी, काय करावी, ही सगळी माहिती गोळा आम्ही करतो आहोत. शेतकऱ्यांना मी पुन्हा एकदा सांगेन की तुम्हाला कोणालाही वाऱ्यावरती सोडणार नाही, नाराज करणार नाही. जे काय करता येणं शक्य असेल ते तुमचं सरकार आहे, शेतकऱ्यांचं सरकार आहे, सर्व जनतेचं सरकार आहे. आम्ही केल्याशिवाय राहणार.